कोर्टाने ओबीसींना राजकीय आरक्षण जाहीर केल्याने आगामी निवडणुकींमध्ये ओबीसी नेतृत्व निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाले आहे. त्यानुसार आज आगामी महापालिका निवडणुकीसाठी ओबीसींच्या जागेवर आरक्षण सोडत काढण्यात आली. आगामी निवडणुकीसाठी सुप्रीम कोर्टाने अखेर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला हिरवा कंदील दिल्याने नाशिक महानगरपालिकेतही 27% जागा ओबीसींसाठी आरक्षित करण्यात आली आहे. त्यानुसार आज नाशिक महानगरपालिका प्रशासनाने ओबीसी जागांसाठी सोडत काढली आहे. महापालिका आयुक्त डॉ चंद्रकांत कुंडलवार यांच्या उपस्थितीत आरक्षण काढण्यात आली आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी 18 जागा आरक्षित करण्यात आल्या असून यात 8 A, 9 A, 10 A, 15 B, 18 A, 21 B, 24 B, 25 B, 30 A, 32 A, 33 A, 38 A, 39 B, 42 A यांचा तर सर्वसाधारण महिला राखीवसाठी 34 जागा असून त्या पुढील प्रमाणे आहे. 1 B, 2 B, 3 B, 5 B, 6 B, 7 C, 8 C, 9 B, 10 B, 12 B, 13 B, 14 C, 18 B, 19 B, 20 C, 21 B, 23 C, 24 C, 28 C, 29 C, 30 C, 31 C, 32 C, 33 C, 34 C, 35 C, 36 C, 37 C, 38 C, 39 C, 40 C, 41 C, 42 C, 43 C, 44 C, 45 C, 46 C, 47 C, 48 C, 49 C, 50 C, 51 C, 52 C, 53 C, 54 C, 55 C, 56 C, 57 C, 58 C, 59 C, 60 C, 61 C, 62 C, 63 C, 64 C, 65 C, 66 C, 67 C, 68 C, 69 C, 70 C, 71 C, 72 C, 73 C, 74 C, 75 C, 76 C, 77 C, 78 C, 79 C, 80 C, 81 C, 82 C, 83 C, 84 C, 85 C, 86 C,
नाही, प्रक्रियेसाठी नियम आहेत राज्य शासनाने केलेले आणि राज्य निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. त्या म्हणजे आरक्षणाचे नियम आणि राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार आज आपण आपल्या समक्षच प्रत्यक्ष व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये आरक्षण ची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. आणि आज आपण नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला आणि सर्वसाधारण महिला एवढ्या आरक्षणाची आपण प्रक्रिया पूर्ण केली आहे. आरक्षणाची माहिती यापूर्वीच आपण प्रसिद्ध केलेली आहे. एकूण आपल्याकडे 133 जागा आहेत, त्यापैकी 19 अनुसूचित जातींना आहेत, पैकी 19 पैकी 10 अनुसूचित जाती महिलांसाठी आहेत. अनुसूचित जमातीला एकूण 10 जागा आहेत, त्यापैकी 5 अनुसूचित जमाती महिलांसाठी आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता आपल्याकडे 35 जागा नेमून दिलेल्या आहेत, त्यापैकी 18 जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आहेत. आणि सर्वसाधारण जागा आहेत त्या 69 आहेत, पैकी सर्वसाधारण महिलांसाठी 37 जागा आहेत. अशा 67 जागा महिलांसाठी असून 66 जागा वेगवेगळ्या कॅटेगरीच्या पुरुषांसाठी आहेत, म्हणजे पुरुष मंडळापेक्षा खुले आहेत. आरक्षण सोडतीनंतर ही सगळी माहिती आपण प्राथमिक स्वरूपात उद्या प्रसिद्ध करतोय आणि त्यावर नागरिकांच्या हरकती वगैरे मागवणार आहोत. प्रारूप प्रसिद्ध करून आपण हे वर्तमानपत्रात देतो, वेबसाईटवर देतो आणि सूचना फलकावरही लावतोय. 30 तारखेपासून ते 2 तारखेपर्यंत आपल्याला हरकती घेता येतील आणि मग 5 तारखेला अंतिम प्रसिद्धी आहे. नाशिक महानगरपालिकेत एकूण 133 जागांसाठी 44 प्रभाग तयार करण्यात आले आहे. यातील प्रभाग क्रमांक 8 वगळता सर्व प्रभाग 3 सदस्य असणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या पंचवार्षिक काळात नाशिक महानगरपालिकेच्या सभागृहात महिला राज असणार आहेत. 133 जागांपैकी 67 जागा या महिलांसाठी आहे, तर उर्वरित 66 जागांवर पुरुषांना निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यामुळे एका जागेवर का होईना महिलांची संख्या जास्त असणार आहे. यंसनसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.